शिरपूर तालुक्यातील नटवाडे येथे बेकायदेशीररित्या देशी विदेशी दारू विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलीस पथकाने छापा टाकून कारवाई करीत परत येत असतानाच पुन्हा दुसरी कारवाई केल्याची उत्कृष्ट कामगिरी शहर पोलिसांनी मंगळवारी 25 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास केली. सदर कारवाईत 16,920 रुपये किमतीचा देशी विदेशी दारू साठ्यासह दोघांना ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथकाने नटवाडे गावात सुनील भाईला पावरा वय 31 यांच्या घराच्या आडोशाला छापा टाकून 6,840 रुपये किमतीच्या टँगो पंच व बियर साठा जप्त करीत सुनील भाईला पावरा यास ताब्यात घेत परत येत असताना पुन्हा एका गोपनीय माहितीवरून पथकाने लागलीच गावातच श्रीराम बारेला यांच्या किराणा दुकानावर छापा टाकला असता 10,080 रुपये किमतीच्या टँगो पंच व बियर साठा जप्त केला. शहर पोलिसांनी दोन्ही कारवाईत एकूण 16,920 रुपये किमतीच्या बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने देशी टँगो पंच व बियरचा साठा आढळून आल्याने जप्त केला. शहर पोलिसांनी सुनील पावरा व श्रीराम बारेला यास ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस नाईक हेमराज जाधव व पोलीस नाईक रुपेश गांगुर्डे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने सुनील पावरा व श्रीराम बारेला याच्या विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल KC सोनवणे, पोलीस नाईक रुपेश गांगुर्डे, पंकज पाटील, हेमराज जाधव आदींच्या पथकाने केली. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.